नमस्कार, मी संग्राम धनवे आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र न्यूज. आणि आता बातमी आहे राजकीय भूकंपाची. गेले 40 वर्ष भाजपमध्ये सक्रिय असणारे नेतृत्व एकनाथ खडसे यांनी आज भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा अगदी 2 ओळीत लिहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द केला. 1990 सालीचा आमदार ते कृषी मंत्री या पदावर असणारा खंबीर नेता भाजपने गमावला. त्याचे कारण ही स्वतः भाजप पक्ष आहे हे स्वतः एकनाथ खडसे यांनी अनेक वेळा बोलून दाखवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 40 वर्षे भाजपचे निष्ठेतेने काम करणारा माणूस पक्ष सोडून जातो याबद्दल लोकशाही पद्धतीने जर बोलायचे झाले तर भाजपसाठीच नाही तर कोणत्याही पक्षासाठी अशा व्यक्तीचे जाणे खूप चिंताजनक आहे. त्याचा भाजपला काही फरक पडणार नसेल तो भाग वेगळा. खडसेंनी भाजपात मान सन्मान बद्दल वागणुकीबद्दल अनेकदा जाहीर सभेत बोलून दाखवले होते. निवडणुकीच्या वेळी देखील जाणीवपूर्वक त्यांना वंचित ठेवण्यात आल्याचंही त्यांनी बोलून दाखवले होते. हा पक्षांतर्गत होणारा विरोध खडसे यांनी तेव्हाच ओळखला होता जेव्हा त्यांना एका कठड्यात उभा केलं. मात्र खडसे हे जाणकार व्यक्तिमत्व आहेत. पक्षात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते अज्ञान होते असे मुळीच म्हणता येणार नाही. फडणवीसांचा तीव्र विरोध त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवला होता. मात्र पक्षाच्या पदाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सारवासार केलेली महाराष्ट्राने पाहिली आहे. एकनाथ खडसे नेहमी म्हणायचे की मी ओबीसी असल्यामुळे मला वेगळी वागणूक दिली जात आहे. भाजप शेटजी भटजीचा पक्ष आहे अर्थात भाजपात बहुजनांना स्थान नाही असाच त्याचा अर्थ होता आणि त्यामुळेच खडसेंची इतर कुचन मना होत होती. एकनाथ खडसे यांना बाहेर निघायचं होतं पण जायचं कुठं याचा ठिकाणा नव्हता आणि शेवटी महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा कुठेतरी खडसे यांच्या जीवात जीव आला आणि एकदाच त्यांनी राजीनामा देत भाजपला अवघ्या 2 ओळीची सोडची. एकनाथ खडसे यांच्या 40 वर्षानंतर भाजपमधून बाहेर पडण्याने हे सिद्ध झाले आहे की भाजप फक्त शेटजी भटजीचा पक्ष आहे आणि त्यांना त्यांच्या पक्षात बहुजन नकोय. जे असतील ते फक्त गुलाम हवेत, राज्यकर्ते नकोय. हे भाजपमधील प्रत्येक लहान सहान कार्यकर्त्याने ओळखणे गरजेचे आहे असंच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.